या विश्वामध्ये जाणीवेचा प्रत्येक ठरला झाला भगवान गौतम बुद्ध. माझ्यामध्ये खऱ्या अर्थानं जर महिलांना मान सन्मान मिळाला तर तो बुद्धांच्या काळात मिळाला. कारण बुद्धांच्या काळामध्ये बुद्ध भिक्खूनी हे बुद्धांनी सर्वप्रथम त्यांना मान सन्मान दिला. म्हणून बुद्धापासून जी आलेली ती परंपरा आहे की आज आस्थागायक बाबासाहेबांनी त्यांच्या संविधानात दिलेली आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि या सर्व महापुरुषांचा एक गाभा संविधानामध्ये उठवला आणि आज आपल्या समोर या स्त्रिया नटून थटून बसल्या आहेत. त्याचं एक कारण या देशाचं आहे तर या सर्व समाजाचा कैवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुष महामाता अभिवादन करतो. माता रमाई जिजाई सावित्रीबाई पहिल्या मुसलमान शिक्षिका फातिमा शेख या देशात सगळ्यात पहिली बाबासाहेबांच्या संविधानामुळे डॉक्टर झालेली बाई आनंदीबाई निर्भवने नाही धोत्रे नाही तर आनंदीबाई जोशी या सर्व महामानव महामातांना सर्वप्रथम परिवार अभिवादन करतो. आणि शिरस्त्राप्रमाणे आता इतर ठिकाणी महिला कार्यक्रम असे होतात.
तर विधवा झाली तर आठवा आपल्या आजा पंचांचा काळ, त्यावेळी विधवा झाली तर सती जायची प्रथा होती, विभक्त बायला झालं नाही. मनुस्मृती बोलवते, मनुस्मृती आणि मनुस्मृती काय होत हे तुम्हाला उत्तर बिहार का मार्ग तो व्यापक.
कोणता भी आला